नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जी वेस्टर्न रेल्वेची भरती आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये एकूण पदे किती आहेत, कोण कोण अप्लाय करू शकतो, पात्रता किती आहे, म्हणजे शैक्षणिक कोण किती, 10वी आहे 12वी आहे, तसेच या परीक्षा फी कशी आहे, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन अशाच भरती अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. तर मित्रांनो बघा, ही भरती वेस्टर्न रेल्वे घेणार आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही पदं भरली जाणार आहे. ठीक आहे, अर्ज कधी चालू होतात मित्रांनो, त्याचे ऑनलाईन फॉर्म बघा. ओपनिंग डेट आहे 27/6/2023 11 वाजल्यापासून याचे ऍप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे. तसेच क्लोजिंग डेट म्हणजेच ते बंद कधी होणार आहे, तर बघा 26/7/2023 या दिवशी म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरणे बंद होईल. तर 27/6/2023 ते 26/7/2023 यामध्ये तुम्ही म्हणजे या कालावधी मध्ये तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन भरू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा. तर आता ही ऑनलाईन ऍप्लिकेशन कुठे भरायचं, ठीक आहे. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन हे वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर www.rcc-vr.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरू शकता. आता याच्यामध्ये मी डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात वाचत राहणार नाहीये, त्यातले जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते आपण सांगणार आहेत. आणि संपूर्ण जी पीडीएफ आहे आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर अपलोड केले आहे, तेथे जाऊन तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही व्हिडिओ म्हणजेच ही व्हिडिओ तसेच ही जाहिरात संपूर्ण पाहू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी काय काय, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे, एज किती असलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा, मग यामध्ये पहिला आहे एज क्रायटेरिया. आता ही तुमची 26/7/2023 या दिवशी तुमची म्हणजे या दिवसापर्यंत तुमची एज ही मोजली जाणार आहे. आता एज किती पाहिजे, कमीत कमी 15 इयर म्हणजे 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 म्हणजे 15 ते 24 यामधला उमेदवार हा अर्ज करू शकतो. एज ही कोणत्या दिवशी मोजणार आहे, तर 26/7/2023. तसेच बघा, तुम्ही एससी एसटी ओबीसी मध्ये असेल तर एससी आणि एसटी साठी 5 वर्ष आणि ओबीसी साठी 3 वर्ष हे एज रिलॅक्शन असणार आहे. तसेच जर तुम्ही पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हणजे पीडब्ल्यूडी मध्ये जर फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल त्यांच्यासाठी सुद्धा 10 वर्ष ही एज रिलॅक्शन असणार आहे. तर तुम्ही कास्ट मध्ये येत असाल तर तुम्हाला एज क्रायटेरियाचा फायदा होऊ शकतो. तसेच बघा, इथे एकदम डिटेल मध्ये माहिती दिली आहे, मध्ये कोणत्या कास्ट साठी किती वर्षापर्यंत सूट आहे. तसेच आता क्वालिफिकेशन काय पाहिजे याच्यासाठी, तर क्वालिफिकेशन बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही मॅट्रिक्युलेट म्हणजे 10वी किंवा 10+2 जो म्हणजे 12वी आणि त्याच्यासोबत म्हणजे 10वी किंवा 12वी हे मिनिमम म्हणजे कमीत कमी 50% मार्क्स हे पास झालेले असले पाहिजेत. तसेच टेक्निकल क्वालिफिकेशन याचे जरुरी आहे, म्हणजेच आयटीआर सर्टिफिकेट तुमचा त्या ट्रेड संबंधित ज्या ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या संबंधित तुमचं आयटीआर झालं असणं गरजेचं आहे, प्लस 10वी किंवा 12वी हे क्वालिफिकेशन येथे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा, प्रत्येक ट्रेडसाठी काय काय क्वालिफिकेशन पाहिजे, म्हणजे पहिले इथे फिटर साठी जागा आहेत, त्याच्यासाठी फिटर, तसेच वेल्डर साठी वेल्डर, टर्नर साठी टर्नर, म्हणजे प्रत्येक कारपेंटर साठी कारपेंटर, पेंटर साठी पेंट्रल जनरल, इकडे पुढे आहेत इलेक्ट्रिशियन साठी इलेक्ट्रिशियनचा कोर्स, इकडे वायरमॅन, वायरमॅन साठी वायरमॅन इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक एसी त्यांच्यासाठी स्पेसिफिक कोर्स, पाईप फिटर साठी प्लंबर किंवा पाईप फिटरचा कोर्स, म्हणजेच
ज्या ट्रेड संबंधी तुम्ही फॉर्म भरणार असाल त्यात संबंधी तुमचा आयटीआय हे झालेला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पुढे बघा, जर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी ओबीसी कास्ट सर्टिफिकेट तसेच नॉन क्रिमिनल असणे गरजेचं आहे. बाकी पुढे ईडब्ल्यूएस मधून भरणार असाल तर त्या संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढे त्याच्यामध्ये आता पेमेंट ऑफ फीज म्हणजे ऍप्लिकेशनची फी किती आहे, तर बघा ऍप्लिकेशनची फी फक्त 100 रुपये आहे, ती नॉन रिफंडेबल असणार आहे आणि ही फक्त जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी मधून भरत असाल तर तुम्हाला 100 रुपये फीज आहे. जर तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूडी किंवा वुमन ऍप्लिकंट असाल तर तुमच्यासाठी इथे फीज नाहीये, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरू शकता. तसेच जे मेडिकल संबंधित आहे प्रत्येक ट्रेडसाठी म्हणजे डिसॅबिलिटी किती म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत असायला पाहिजे ते इथे दिलेलं आहे. फिटरसाठी, वेल्डरसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी म्हणजे कमीत कमी डिसॅबिलिटी किती असायला पाहिजे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यात बघा हायरिंग इम्पॅक्ट, मोड ऑफ सिलेक्शन, आता तुम्ही फॉर्म भरलात त्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होईल, सिलेक्शन बघा तुमचं जे 10वी किंवा 12वीचे मार्क्स असतील आणि संबंधित जो तुम्ही ज्या ट्रेडमध्ये जो कोर्स केलाय म्हणजे समजा आयटीआय आयटीआय केलाय इलेक्ट्रिशियन किंवा इतर वेल्डर प्लंबरसाठी त्यांचे मार्क्स त्यांच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. येथे कोणतेही तुमची एक्झाम किंवा इंटरव्ह्यू होणार नाहीये, डायरेक्ट तुमच्या मेरिटवर याची लिस्ट लागणार आहे. आता एक ते मार्क्स कसे कॅल्क्युलेट करणार आहेत याची संपूर्ण डिटेल्स इथे दिलेली आहे. आता ट्रेनिंग पीरियड तुमचा किती असणार आहे हे संपूर्ण म्हणजे जी पदं भरली आहेत ती फक्त 1 वर्षासाठी भरली जाणार आहेत. तर ट्रेनिंग पीरियड किती असणार आहे, तर 1 वर्ष बघा 1 वर्षासाठी ही पदं भरली जाणार आहेत. आणि स्टायपेंड तुमचा त्यानुसार म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग सोबत सर्टिफिकेट भेटेलच प्लस तुम्हाला याचा ट्रेनिंगचा पेमेंट सुद्धा भेटणार आहे. आता तुम्ही ऍप्लिकेशन कसं करायचं, मोड ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला हे ऑनलाईन करायचं कोणत्या साईटवर जाऊन, तर www.rcc-vr.com या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट प्रॉपर तुम्हाला भरायचे आहेत, कारण का जर तुम्ही ऍप्लिकेशन करताना डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड केले नाहीत तर तुमचं म्हणजे जे फॉर्म आहे ऍप्लिकेशन रद्द केले जाईल. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत बघा, एसएससी म्हणजे 10वीचा मार्कशीट, तसेच सेकंड आहे सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे त्याची सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, तसेच ज्या संबंधित तुम्ही ट्रेडमध्ये अप्लाय करणार आहात त्याचा आयटीआय मार्कशीट, तसेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट बाय एनसीबीटी यांच्याकडून जे इश्यू केलेलं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आहे ते असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तसेच जर तुम्ही कास्ट मधून अप्लाय करत असाल तर त्यासंबंधी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसेच जर तुम्ही पीडब्ल्यूडी मधून भरणार असाल तर जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तसेच डिस्चार्ज सर्टिफिकेट, सर्व्हिसिंग सर्टिफिकेट, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही त्या म्हणजे त्या टॉपिक मधून म्हणजेच त्या कास्ट मधून अप्लाय करू शकत नाहीत. ठीक आहे, आता इथे दिलेलं आहे बघा ऍप्लिकेशन इनव्हाइट ऍप्लिकंट, रिजेक्शन म्हणजे कोणत्या कारणामुळे होऊ शकतात याची इथे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. ते बघा अग्रीमेंट ऑफ ट्रेनिंगचं काय अग्रीमेंट होणार आहे त्याची डिटेल आहे. टेस्ट, ग्रँड सर्टिफिकेट कोणतं भेटणार आहे त्याच्याबद्दल माहिती आहे. इम्पॉर्टन्स स्ट्रक्चर ते दिलेलं आहे तिकडे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या स्लॉट म्हणजे कोणत्या कोणत्या ट्रेडसाठी किती जागा आहेत कोणत्या डिव्हिजनमध्ये त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आता मेकॅनिकल वन मध्ये फिटरसाठी किती जागा आहेत, वेल्डरसाठी किती आहेत, कार्पेंटरसाठी,
तसेच बघा पेंटर, डिझेल मेकॅनिक, म्हणजे कोणत्या कोणत्या ह्याच्यासाठी, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये, इकडे बघा आता इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे, याच्यासाठी कोणत्या कोणत्या जागा आहेत. तसेच संपूर्ण जे जेवढे डिपार्टमेंट आहेत, इलेक्ट्रिक झालं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इथे आहे, त्याच्यामध्ये जे जागा आहे त्याची संपूर्ण म्हणजे कोणत्या, त्याच्यामध्ये बघा 175 जागा आहेत. तसेच टीएमसी इंजिनिअरिंग मध्ये 16 जागा आहेत. त्याची डिटेल मध्ये संपूर्ण या जाहिरातमध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे, हे बघा प्रत्येक डिपार्टमेंट यासाठी, डिपार्टमेंटमध्ये याच्यासाठी जागा आहे. तर मित्रांनो, ही जी संपूर्ण जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला या व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल ओपन करून जॉईन करून ही व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तसेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट भरती अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील.